नमस्कार, मी आशा माळी. आपण पाहता द डिस्कवरी न्यूज. द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरात काही ठळक घडामोडी. डोंबिवली पश्चिमेकडे गुप्ते रोडवरील समाज मंदिर श्री गणेश अंबामाता साईबाबा मंदिरात श्रीरामनवमी व साईबाबा प्रकट दिन सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजप नगरसेवक शैलेश धात्रक, भाजप नगरसेविका मनीषा धात्रक व पूजा शैलेश धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवण्यात येतात. भजन कीर्तन तसेच आलेल्या नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात येते. हजारोंच्या संख्येने नागरिक या महाप्रसादाचा लाभ घेतात. माजी नगरसेवक शैलेश धात्रक, नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामनवमी उत्सवाचे भव्य असे आयोजन करण्यात येते. कुठूनही पैशाची मदत न घेता, कुठलीही देणगी पावती न फाडता, स्वखर्चाने ही रामनवमी उत्सव व श्री साईबाबा प्रकट दिन सोहळा धात्रक दाम्पत्य साजरा करत आले आहे. प्रभागातील दत्त मंदिर या मंदिरात उत्सव तसेच प्रभागातील इतर सण स्वतः स्वखर्चाने करून धार्मिक धात्रक कुटुंबीय सण साजरे करतात. यावेळी भजनाची डबलवारी यांचे आयोजन करण्यात आले. श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ गुरुवर्य विनोद चव्हाण, बुवा श्री प्रदीप साधना सावंत, श्री सातेरी प्रासादिक भजन मंडळ गुरुवर्य बुवा श्री सुहास सुर्वे, बुवा श्री जनार्दन पेडणेकर तसेच यावेळी नागरिकांनी या कीर्तनाचा आस्वाद घेतला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला. आलेल्या सर्वांनी शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांचे कौतुक केले. 2010 पासून या मंदिरचा एक नवा पैसा न घेता सगळा खर्च, जेवण नाश्ता सगळा करतो मनीषा धात्रक. या गल्लीतला आणि त्या गल्लीतला दत्त मंदिराचा पण सगळा दत्त जयंतीचा खर्च सगळा, एवढा मोठा भंडारा सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत भंडारा चालू असतोय. म्हणजे दोन्ही नवरा बायको इतकी मेहनत करतात, कोणाचे 4 पैसे न घेता, कोणाचा अन्नधान न घेता, कोणाची मदत न घेता एवढी माणसं काम करतात त्यांच्या अंडर मध्ये आणि एवढा खर्च करतात ते, याचा खूप लोकांना अभिमान वाटते. हातच राहू दे ना, असेच लोकांनी हात देऊ द्या, असंच डोक्यावर हात ठेवू द्या आणि ह्या इलेक्शनला पटकन निवडून येऊ द्या. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388-420-420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.